या नागरी कनना कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दैनिक शिवनेरच्या वतीने कोरोना देवदूत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते येत्या बुधवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील राजभवन येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉक्टर जगन्नाथराव हेडगे डॉ अमेय देसाई प्रशांत कारुळकर आणि लीलाधर चव्हाण यांना कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दैनिक शिवनेर गणेश दर्शन स्पर्धेत सहभागी होऊन गणेशोत्सवात रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या व अधिकाधिक रक्त संकलित करणाऱ्या पहिल्या तीन गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे अशी माहिती शिवनेरचे चीव संपादक नरेंद्र वाबळे यांनी दिली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट